नमस्कार, मी सौचित्र रेखा रवींद्रनाथ जाधव। व्हॉट्सअप हे सोशल मीडिया आपण बरंच आता वापरत असतो, तर या व्हॉट्सअपच्या बाबतीतले काही ट्रिक्स अँड ट्रिप्स आपल्याला माहीत आहेतच, किंवा ते माहीत असण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आहे। मी सौचित्र रेखा रवींद्रनाथ जाधव। आपण पहिल्यांदा आपल्या व्हॉट्सअपमध्ये जाऊया, इथे तुम्हाला सगळे ग्रुप इथे दिसतील। आता काय होतं की बऱ्याच वेळेला बऱ्याच ग्रुपमध्ये खूप सारे फोटोज व्हिडिओज येतात आणि त्याच्यामुळे आपलं सगळं भरून जातो मोबाईल। तर आपण त्याच्यासाठी एक सेटिंग आहे, हा समजा ग्रुप आहे, त्या ग्रुपला तुम्ही ओपन करा, सिलेक्ट करा आणि त्याच्यामध्ये इथे मीडिया विजिबिलिटी आहे, ती तुम्ही ज्या ग्रुपची तुम्हाला हवी आहे ती तुम्ही येस ठेवा आणि ज्या ग्रुपची नको आहे की त्यातले जे फोटोज वगैरे आपल्या गॅलरीमध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये सेव होऊ नये, तर तुम्ही तिथे डिफॉल्ट च्याऐवजी नाही याला सिलेक्ट करा। म्हणजे काय होईल, त्या ग्रुपमध्ये जे जे काही व्हिडिओ वगैरे येतील ते सगळे व्हिडिओज फोटोज तुमच्या गॅलरीमध्ये साठणार नाहीत आणि तुमच्या फोनची मेमरी फुल होणार नाही। आता हा माझा शाळेचा ग्रुप असल्यामुळे मी इथे ऑलरेडी होय केलं आहे, कारण त्यातले सगळे मेसेज आणि फोटोज, इमेज, PDF सगळ्या मला हव्या आहेत आणि ते सेटिंग येस करून टाका। त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, ह्या ग्रुपमध्ये काही तुम्हाला कोणाला ॲड करायचं असेल तर ते त्या पद्धतीने करू शकता। आता आणखीन काय करता येईल की काही वेळेला बघा आपल्याला लक्षात येत नाही की कॉपी कसं करायचं। आता हा इकडे कुठे मेसेज आलेला आहे आणि तो समजा मेसेज मला कॉपी करायचा आहे। आता इथे बघा माझ्या ग्रुपमधला हा मेसेज आहे, तो आपण कॉपी करायचा प्रयत्न करूया। आता हा मेसेज आहे तर तो कसा कॉपी करायचा, तर सरळ स्पष्ट त्याला व्यवस्थित क्लिक करा, ब्ल्यू होईल, इथे डबल पुस्तकासारखं किंवा कागदासारखं आहे, त्याला क्लिक करा, तिथे तुम्हाला कॉपी दिसेल आणि जिथे तुम्हाला हवा असेल। आता मी इथे ग्रुपमध्येच पेस्ट केलेला आहे, तुम्हाला कुठे हवा आहे तिथे तुम्ही तो मेसेज पेस्ट करू शकता। हा बघा, मी इथे मला हवा होता इथे पेस्ट केला। आता ह्यातला काही भाग तुम्हाला नको असेल तर पेस्ट करून इथे ॲरो दाबण्याच्या अगोदर जो काही भाग तुम्हाला नको आहे तो तुम्ही काय करू शकता, त्यातला भाग तुम्ही डिलीट करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला तो डिलीटसुद्धा करता येईल। समजा इथे मी राजीप शाळा उसरली खुर्द हे डिलीट करायचं आहे, ते मी डिलीट केलं आणि तिथे मला आता दुसऱ्या शाळेचं नाव टाकायचं असेल, राजीप शाळा आमटेक, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तिथे नवीन टेक्स्टसुद्धा ॲड करू शकता। अशा पद्धतीने हे ऑप्शन आहे। आता काही जणांना एक एक मेसेज डिलीट करायचं असं करावं लागतं, तर तो डिलीट कसा करायचा, ग्रुप ओपन करा किंवा पर्सनल ज्याच्याशी तुम्ही चॅट करत असाल, तर इथे 3 डॉट आहेत वरच्या बाजूला, इथे ग्रुपची माहिती आहे, ग्रुप मीडिया आहे, ग्रुपमधले पटकन तुम्हाला फोटो काही शोधायचे असतील तर ते इथे तुम्हाला मीडियामध्ये दिसतात। आता माझ्याकडे इथे सध्या काही नाही आहे म्हणून ते दिसत नाही, पण त्यातले फोटो डॉक्युमेंट्स शोधामध्ये गेलात तर ग्रुपमधलं तुम्हाला काय हवं असेल, एखादा सर्क्युलर वगैरे किंवा 5 सेंटेन्स, तर तुम्ही लगेच तिथे ते टाकू शकता आणि तुम्ही सर्च करू शकता, तर तुम्हाला ग्रुपमध्ये ती महत्त्वाची माहिती लगेचच तुम्हाला ती समोर डिस्प्ले होईल। अशा पद्धतीने तुम्ही शोधा, सर्चचा ऑप्शन आहे, ग्रुपचे वाजत असतं सारखा आवाज येतो तो चेंज करता येतो, वॉलपेपर चेंज करता येतो। आपण मोअरमध्ये जाऊया, आणखीमध्ये काय आहे, तक्रार नोंदवा, एखाद्या ग्रुपमधून तुम्हाला लेफ्ट व्हायचं असेल तर तुम्ही बाहेर पडू शकता। ह्यातलं काही महत्त्वाचे येतं, एखाद्या ग्रुपवरती सतत शैक्षणिक किंवा काहीतरी सामाजिक चर्चा होत असतात आणि मग ते सगळे मेसेज कॉपी आपल्याला करायला वेळ जातो, तर चॅट एक्सपोर्ट केल्यानंतर काय होतं, त्या ग्रुपमध्ये जेवढं काही त्या साठलेलं आहे, जे चॅट्स आहेत, मेसेज आहेत, टेक्स्ट आहे, मीडिया आहे, तो बघा मीडियासह ते तुम्हाला सेव्ह करता येतं, मीडियाशिवाय तुम्हाला ते, मीडियाशिवाय म्हटलं की फक्त टेक्स्ट सेव्ह होईल आणि मग ते तुम्ही तुमच्या बघा इथे सगळे ऑप्शन आलेले आहेत, तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपमध्ये, तुमच्या ड्राईव्हमध्ये, तुमच्या जीमेलला, कुठेही तुम्हाला हवं तिथे ते तुम्ही आरामकेसात सेव्ह करू शकता, परत ते वाचू शकता, मिळवू शकता, कवर करू शकता। पुढे आणखीन आहे बघा शॉर्टकट। आता शॉर्टकटमध्ये काय होईल बघ, काही वेळेला काही ग्रुप महत्त्वाचे असतात आणि त्याचं मेसेज रोज बघणं आपल्याला कंपल्सरी असतं, जसे आपले केंद्राचे, तालुक्याचे, शाळेचा, तर तुम्ही जर म्हटलं शॉर्टकट म्हणून आणि जोडा म्हटलं तर काय होईल बघा, तुमच्या फोनच्या मेन स्क्रीनवरती हा वरच्या स्क्रीनवरती हा तुमचा ग्रुप काय होईल, लगेच ॲड होईल, म्हणजे तुम्हाला लगेच तिथून तो काय होईल, लगेच आर्चिव करता येईल, दिसेल।
आणखी एक दुसरा ऑप्शन आहे की सगळा एक एक मेसेज डिलीट करत न बसण्यापेक्षा पूर्ण त्या मेसेज ग्रुपमधले ऑडिओ व्हिडिओ काहीच नको आहेत, आपल्याला हवं ते आपण सेव केलं आहे आणि ते डिलीट करायचं असेल मी तर आपण चॅट डिलीट चॅट चॅट पुसामध्ये गेलं त्याला क्लिक केलं की दोन ऑप्शन आहेत. काही महत्त्वाचे मेसेजना आपण स्टार करतो तर ते महत्त्वाचे ठेवून बाकीचं डिलीट करू का किंवा सगळंच डिलीट करू तर इथे सिलेक्ट करा. स्टार मेसेज ठेवून बाकीचं डिलीट करा असं म्हटलं तर ते क्लिक करा आणि तुम्ही तिथे हे करा मेसेज पुसा असं म्हटलं की तुमचे फक्त स्टारचे मेसेज राहतील बाकी सगळे तुमचे मेसेज डिलीट होतील. आता इथे अजून काही बघा ऑप्शन आहेत. तुम्ही जर एखाद्या मेसेजला क्लिक केलं तर काय होईल बघा, माझ्या शाळेचा ग्रुप आहे तर इथे बघा तुम्ही त्यावरच्या पहिल्या बाणाला क्लिक करून त्या हव्या त्या मेसेजला तुम्ही काय करू शकता, कमेंट करू शकता, त्याला प्रतिक्रिया देऊ शकता की ज्या मेसेजला तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची आहे त्याला ती प्रतिक्रिया पोचेल. आणखीन काय पर्याय तिथे स्टार आहे, स्टार केलं म्हणजे तुम्ही मीडिया जरी पूर्ण ग्रुप मेसेज डिलीट केलेत तरी ते मात्र तसेच राहतील. हा इथे जो एक बाणामध्ये सिम्बॉल आहे तो तुम्ही पाहिला असेल तर तुमचा मेसेज कुणी कुणी वाचला, ज्यांनी ज्यांनी वाचला त्यांच्या नाव पुढे ब्ल्यू टिक येईल, ज्यांच्यापर्यंत पोचला आहे पण अजून वाचला नाही त्यांच्या नाव पुढे फक्त पोचला म्हणून साधी ब्लॅक टिक येईल, ती ब्ल्यू होणार नाही. किती वाजता कोणी मेसेज वाचला ते सुद्धा तुम्हाला ह्या इन्फोमध्ये कळेल. बघा यांनी 11:43 वाचला, 2:38 वाचला, कुणाल यांनी 1:36 वाचला, हे डिटेल त्या प्रत्येक मेसेजला तुम्ही पाठवलेल्या कळू शकता. डिटेल तुम्हाला हे माहीतच आहे डिलीटचं. आता हाच मेसेज मला कॉपी करून दुसऱ्या ग्रुपमध्ये पेस्ट करायचा असेल तर फॉरवर्ड न करता किंवा तो सेव्ह करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, ह्या मेसेजला सिलेक्ट करा आणि काय करायचं आहे, ही लिंक आहे समजा ती कॉपी करा तुम्ही आणि त्याला कॉपी म्हणा, तुम्ही तिथे कॉपी करू शकता. ठीक आहे, तुम्ही आणखी कोणत्या दुसऱ्या ग्रुपमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तिथे तुम्ही फॉरवर्ड न करता कॉपी करू शकता, किंवा तेच खूपच महत्त्वाचं असेल तर तुम्ही हे तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये जीमेलला सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची माहिती लेख सी आर काही असतील जी आर असतील तर तुम्ही तिथे त्या न्यू डॉक्युमेंटमध्ये जाऊन काय करू शकता, हे सगळं महत्त्वाचं कॉपी पेस्ट करू शकता. म्हणजे अशा पद्धतीने बरेच फीचर व्हॉट्सअपचे आहेत जे तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता, ते आपल्याला माहीत नसतात अनावधानाने आपल्याकडून त्याच्याविषयी काम करणं राहून जातं. चॅट डिलीटमध्ये तुम्हाला कळलं असेल की एक एक मेसेज डिलीट न करता डायरेक्ट तुम्ही ग्रुप घ्या किंवा पर्सनल काय जे असतील तिथे मोरमध्ये जा, चॅट डिलीट, सगळी चॅट तुमची ज्या तुमचे मेसेज आहेत ते पूर्ण डिलीट होतील. कधी कधी तुमच्या कॅलरीमध्ये इथे सगळ्या इमेज साठलेल्या असतात आपल्या लक्षात राहत नाही तर तिथे जाऊन पण तुम्ही हवे असलेले फोटोज फक्त सेव्ह करू शकता आणि बाकीचं जे तुमचं आहे ते बघा इथे तुम्ही काय करू शकता, सगळं डिलीट करू शकता. व्हॉट्सअप इमेज बघा माझ्याकडे आत्ता सध्या एवढ्या साचलेल्या आहेत तर त्या पण तुम्ही डिलीट करू शकता. अशा पद्धतीने इथूनही डिलीट केलं आणि तरी तुम्हाला काही हवं असेल व्हॉट्सअपचं मटेरियल तर तुम्ही माय फाईलमध्ये जा. माय फाईलमध्ये गेलात तर तुम्हाला इंटरनल स्टोरेजमध्ये जा. इंटरनल स्टोरेजमध्ये व्हॉट्सअपसाठी प्रत्येक ॲपचं एक व्यवस्थित फोल्डर असतं, तिथे तुम्ही व्हॉट्सअपच्या फोल्डरला जाऊ शकता. तिथून डिलीट केलेलं असेल तरी तुम्हाला इथे GIF असतील, ऑडिओ असतील, डॉक्युमेंट्स असतील, इमेज असतील, फोटोज, स्टिकर्स, व्हिडिओज, व्हॉइस मेसेज सगळं तुम्हाला परत हवं तर रिकवर करता येतं. इथूनही तुम्हाला ते डिलीट करायचं असेल तर तुम्ही इथूनसुद्धा हे बघा फोल्डर सिलेक्ट करा, डिलीट करा. त्या फोल्डरमधला काहीच भाग तुम्हाला डिलीट करायचा आहे तर तुम्ही काय काय डिलीट करायचं आहे तर ते असं सिलेक्ट करून एक तर फोल्डर पूर्ण नको आहे तर ते डिलीट करू शकता आणि किंवा एक दोनच तुम्हाला डिलीट करायचं आहे बाकी ठेवायचं आहे तर ते डिलीट करू शकता. म्हणजे जरी तुमच्या त्या ग्रुपमध्ये नसलेलं पण तुम्ही परत रिकवर करू शकता माय फाईलमध्ये, तिथूनही तुम्ही डिलीट करू शकता, तुमच्या गॅलरीमधून डिलीट करू शकता. असे व्हॉट्सअपचे खूप चांगले फीचर्स आहेत, आपण त्याला फ्रेंडली होऊया. आणि सेटिंग्समध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, तुमचं प्रोफाईल फोटो वगैरे आहे ते तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये जाऊन कोणी तुमचं प्रोफाईल फोटो कोणी बघावा
लास्ट सीन कोणी पाहावं, तुमचं स्टेटस कोणी पाहावं, तुमच्याविषयी कोणी माहिती मिळावी, मेसेज वाचला की नाही हे कळावं का, ग्रुपचे सेटिंग आहे, तुमचं लोकेशन आहे, तुम्हाला काही नंबर नको असतील तर ते तुम्ही लॉक करू शकता. पासवर्ड टाकण्यापेक्षा तुम्ही तुमच्या बोटांच्या ठस्याने तुम्ही तुमचा मोबाईल ओपन करू शकता. सिक्युरिटीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, तुम्ही टॅप करून तिथेसुद्धा बरंचसं अपडेट करू शकता. टू स्टेप व्हेरिफिकेशन आहे, तिथे पण तुम्ही स्वतःच्या फोनचं ते पिन चेंज करून ते सेटिंग चेंज करू शकता. तुम्ही एका काही वेळेला असं होतं की एक नंबरला रेंज नाही तर दुसऱ्या नंबरचा तुम्हाला तिकडची रेंज किंवा दुसऱ्या नंबरवर व्हॉट्सअप घ्यायचं असेल तर नंबर बदलू शकता. काही माहिती तुम्हाला हवी असेल तर, तुमचा अकाउंट डिलीट करायचं असेल तर. नोटिफिकेशनमध्ये काही वेळेला बघा, सारखं मेसेज आले की टक 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 वाजत असतं तर ते तुम्ही सायलेंट करू शकता, व्हायब्रेट करू शकता, किंवा त्याची टोन सिलेक्ट करू शकता कोणती आहे ती नोटिफिकेशनची. ती तर माझी कायम सायलेंटच असते, कारण का मला तेवढं काही आवश्यकता वाटत नाही ती हे असलं पाहिजे. काही वेळेला काही महत्त्वाच्या ग्रुपच्या मेसेजेस स्क्रीनवर दिसावेत म्हणून ती तुम्ही पॉपअप करू शकता, म्हणजे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसू शकतात. काही वेळेला ब्लिंक होतं, अशा बऱ्याच गोष्टी व्हॉट्सअपमध्ये आहेत. मी सगळ्या सेटिंग्स माझ्या ह्याच्या काय ठेवलेल्या आहेत, सायलेंटवरच ठेवलेल्या आहेत. आणखीन डाटा स्टोरेज आणि नेटवर्कच्यावरती वायफायवरून डाउनलोड करा किंवा माझ्या डाटावरून डाउनलोड करा. तुम्ही प्रवासात असाल आणि तुमच्याकडे लिमिटेड डाटा असेल तर तुम्ही काही गोष्टी तिथे डाटा आणि सेटिंग्समध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता की फक्त फोटोज घे किंवा फक्त ऑडिओ घे, व्हिडिओ घे किंवा डॉक्युमेंट घे, तेवढंच ते झालं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्शन करू शकता. रोमिंगमध्ये जास्त चार्ज असतील तर बघा, इथे मी काहीच सिलेक्ट केलं नाही, रोमिंगमध्ये काही नको, वायफाय किंवा विदाऊट रोमिंगमध्ये माझा डाटा सिलेक्ट कर. अशा पद्धतीने सगळं नेटवर्क कोणतं वापरायचं आहे सगळं तुम्हाला अप टू डेट सेटिंग सगळं करता येतं. आणि तुम्ही इतर कोणाला आमंत्रित करू शकता. खूप साऱ्या तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर देऊन चॅट किंवा सेव्ह करून खूप साऱ्या गोष्टी ह्या व्हॉट्सअपमध्ये आहेत, त्या नक्कीच तुम्ही बघू शकता, ट्राय करू शकता.